आता सगळ्यात शेवटी आपण मैदा घालणार आहोत आणि मग सगळ्यात त्याच्यानंतर मग आपण बेकिंग पावडर टाकणार. आहे तसं झटपट होणार आहे. हा तसं झटपट फक्त सगळं घरात पाहिजे. एक्झॅक्टली. आता हे आपलं झालेलं आहे. आपण एक बीटर काढून घेऊयात आणि बेकिंग पावडर आपल्याला चमच्याने करायची. बर. ती साधारण अर्धा चमचा, कारण बेकिंग पावडर आपली लवकर फुलते, शिवाय लिंबाचा रस असल्यामुळे ते पटकन फुलेल. आपलं झालं. हे आता आपलं व्यवस्थित फुललेलं आहे आणि आता आपल्याला हे कपकेक साठी त्याच्यात भरायचं आहे आपल्या पात्रामध्ये कपकेक. ये सब प्यार से करना पड़ता है. भंगर दिंगा दड़पशाही ऐसे चालना नहीं पड़ेगा. नहीं, इधर उधर सांडे का तो ऐसे खराब हो जाएगा. हाँ, इसलिए सांडने का नहीं. हे आपलं झालेलं आहे. आता काय करायचं? आणि आता आपल्याला हे ओव्हन मध्ये ठेवायचंय. किती डिग्री? साधारण 150-160 डिग्री सेल्सिअस वर 20 मिनिटं ठेवलं तरी चालेल. 160 डिग्री वर 20 मिनिटं. ओके, आम्ही आत ठेवतो. ते पण बघा कसं ठेवायचं, उघडायचं वगैरे एकदम डिटेलमध्ये. माझं काही असं हातचं राखून काही नसतं. या आता हे बटन ह्याच्या मागे आहे म्हणून मी शोधतोय ते. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. बनाना लाईम कप केक साठी लागणारे साहित्य: बटर, अंडी, पिठी साखर, मैदा, बेकिंग पावडर, कुस्करलेलं केळं आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम एका बाउल मध्ये अंडी फोडून ती फेटून घ्यावीत. अंडी फेटल्यानंतर त्यामध्ये बटर घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. एकजीव केल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर, कुस्करलेलं केळं, 1.5 चमचा लिंबाचा रस आणि मैदा घालून सर्व मिश्रण नीट फेटून घ्यावं. शेवटी 1/2 चमचा बेकिंग पावडर घालावी. तयार मिश्रण कप केकच्या साच्यामध्ये ओतून 160 डिग्रीला बनाना लाईम कप केक बेक करून सर्व्ह करावेत.